बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी येते आहे. विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडे यांना एक जोरदार धक्का बसलाय, कारण आज पार पडलेल्या निवडणुकीत विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी विष्णू सदाशिव कोकजे हे विजय झाले आहेत. तब्बल 52 वर्षांनी झालेल्या निवडणुकीत आज कोकजे 131 मतांनी निवडून आले आहेत. या निवडणुकीत 273 प्रतिनिधींपैकी 192 प्रतिनिधींनी मतदान केलं. याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रशांत कदम आता फोनवरून आपल्यासोबत आहे. प्रशांत, काय सांगाल याबद्दल? मोदी विरोध जो केला होता प्रवीण तोगडे यांनी, वारंवार वक्तव्य केली होती, ती वक्तव्य आणि मोदी विरोध त्यांना भोवलाय का? कारण 52 वर्षांनी निवडणूक होते आणि त्यात प्रवीण तोगडिया हे यांना रिजेक्ट केलं जातं, याबद्दल काय सांगाल? सौरभ, 1964 साली विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली, त्याच्यानंतर या संघटनेच्या इतिहासामध्ये आज पहिल्यांदाच अशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक होत होती. निवडणुकीसाठी 2 उमेदवार रिंगणामध्ये होते, राघव रेड्डी आणि दुसरे विष्णू सदाशिव कोकजे. राघव रेड्डी हे प्रवीण तोगडिया यांच्या गटाचे होते. अर्थात ही निवडणूक जरी राघव रेड्डी आणि विष्णू कोकजे यांच्यामध्ये होत असली तरी त्याच्या निमित्तानं प्रवीण तोगडिया यांचं विश्व हिंदू परिषदेतली सद्दी संपणार का, त्यांचा जो एकूण या संघटनेवरचा प्रभाव आहे तो मोडीत निघणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. कारण राघव रेड्डी या तोगडिया गटाच्या उमेदवारांचा पराभव हा एक प्रकारे तोगडियांच्या विश्व हिंदू परिषदेतून त्यांना बाहेर काढण्याचा एक मार्ग जो आहे तो या निमित्तानं मोकळा झालेला आहे असं मानलं जात आहे. खरं तर तोगडिया गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीची वक्तव्य करत आहेत आणि विशेषतः राम मंदिराच्या मुद्द्यावरती ते आक्रमक झालेले आहेत, राम मंदिर बांधलं जावं याच्यासाठी संसदेमध्ये रितसर कायदा संमत झाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी करून ते सातत्यानं भाजपला या मुद्द्यावरती अडचणीत आणतायत. प्रवीण तोगडिया हे गुजरातमधूनच येतात आणि तोगडिया आणि मोदी यांचे संबंध याचा एक वेगळा इतिहास, त्याची एक वेगळी पार्श्वभूमी आहे. त्या पार्श्वभूमीवरती आता तोगडिया यांच्या गटाचा हा अध्यक्ष या संघटनेतून बाजूला होणं याला अतिशय महत्व आहे. आणि जर आता नवीन अध्यक्ष आलेले आहेत, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णू सदाशिव कोकजे, तर ते तोगडिया यांना त्यांच्या पदावरती राहू देतील का याच्याबद्दल पण शंका उपस्थित केले जात आहेत. आणि एक आणखी एक चर्चा गेल्या 2 दिवसापासून दिल्लीत ऐकायला मिळते की या पराभवानंतर कदाचित विश्व हिंदू परिषदेमध्ये फूट देखील पडू शकते.